काय बोलताय मेघना? अहो फार मोठे अवतारी पुरुष आहेत आमचे गिलबिले महाराज. त्या पत्रकारांचं काय जात आहे? त्यांच्या विरोधात वाटेल ते लिहायला. नाही हा बाबा, वस्तुस्थिती तपासून छापलंय त्यांनी, पुरावे दिलेत. आणि उलट त्यांच्यामुळे तुमच्यासारखे भाबडे लोक खडबडून जागे व्हावेत ना म्हणून छापले त्यांनी. आणि अहो, बायकांचा गैरफायदा घेणारा भोंदू माणूस आहे तो, असं कळत नाही तुम्हाला? नाही हो, नाही हो, ते तसे नाही आहे. तो खूप 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 चांगले आहेत आमचे महाराज. अहो मी राहिलो ना त्यांच्या बरोबर, मला विचारा ना. हे सगळं खोट आहे, हे खोट आहे, खोट. हा, त्या निष्पाप बायकांप्रमाणे मी त्यांच्या तावडीत सापडले असते तेव्हाही असंच म्हणाला असता तुम्ही? मेघना, मेघना असं बोलू नका हो. खरंच खूप 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 चांगले आहेत ते, तसे नाही आहेत. बाबा ते कसेही असू दे, मला त्यांच्याशी काही एक देणं घेणं नाहीये. पण बाबा तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, एवढंच सांगायचंय मला तुम्हाला. प्लीज बाबा, मी पाया पडते तुमच्या. आणि आता झालंय ना हो सगळं तुमच्या मनासारखं, तर आणखी काय हवंय तुम्हाला? कशाला असल्या लोकांच्या नादी लागता तुम्ही? मेघना पुरे, अरे पुरे, वेळ आहे काय सगळं बोलण्याची? पण तू बाहेर चला, ते बाहेर चल. आदित्य बस इथे बस. काय झालंय मेघना, काय इतकी हायपर होतेस? अरे का म्हणजे काय आदित्य, लहानपणापासून हेच बघत आली मी. आई काय, मी काय, सरळ होत, गरीब होत म्हणून सगळं सहनच करत आलो त्यांचं. पण आता हे खूप होत आहे, खूप होत आहे. अरे कोण तो भोंदू बाबा? त्याला अटक झाली म्हणून बाबांचा जीव असा का असा विसवावा? त्रास होतोय मला याचा. ज्या माणसानं कित्येक लोकांचा विश्वासघात केला, बायका मुलींचा गैरफायदा घेतला, त्या त्या माणसासाठी बाबांचा जीव असा तुटावा? मला नाही सहन होते. अरे आईनी आणि मी आजपर्यंत सगळं त्यांच्या मनासारखं केलंय ना, तरी त्यांनी थोडं सुद्धा ऐकू नये. तुझं सगळं बरोबर आहे मेघना. अगं पण त्यांना सांगण्याची समजवण्याची ही वेळ नाहीये. त्यांची तब्येत ठीक नाहीये हे विसरू नकोस. हा, त्यांचं मन थाऱ्यावर नाहीये म्हणून त्यांची तब्येत ठीक नाहीये हे मी समजू शकतो. पण मग त्यांच्या मनावर काही उपचार करायचे असतील तर ते त्यांची तब्येत ठीक झाल्यावर करूया ना. पण तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागेल. आता जर आपण त्यांच्याशी वाद घालत बसलो तर ते पुन्हा हायपर होतील. पण ह्या सिच्युएशनचे चटके बसत असताना जर आपण आपला मुद्दा सांगितला ना, तरच त्यांना त्याचं गांभीर्य कळेल. एकदा का चटके कमी झाले, सिच्युएशन बदलली की सगळी माणसं झळ विसरूनच जातात. काय गं मेघना, भूक नाही लागली का अजून तुम्हा दोघांना? हो आई, पानं घेतलीच आहेत मी. या हा जेवायला. आलोच. बघ तू अपसेट होऊ नकोस मेघना. ते ज्या एका जाळ्यात गुरफटलेत त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागणार आहे. ओके, आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जे काही लागेल ते सगळं मी करेन. ओके ओके, भूक लागली आहे मला खूप. चल.
अहो आज आपण जायचं का सुरेशरावांना बघायला? जायला तर हवं ग, ते गिलबिल्याचा विषय निघणारच आणि एवढं होऊ नये, ते गिलबिल्याचं गुणगान गाणं थांबवणार आहे थोडीच ते. अरे गप्प पण ऐकून घ्यायचं म्हणजे. पण नकाच घेऊ ना गप्प पण ऐकून. तुमच्या स्टाईलने तुम्ही चार घोट पाजा तुमच्या ज्ञानामृताचे. नाही कुणीतरी कान टोचायला हवेत ना. नाही पण ही अचूक वेळ नाही आहे. काय सध्या ते हायपर झालेले आहेत, थोडं सध्या त्यांच्या कलानीच घ्यायला लागेल, बघूया. पण मग आपण काय करायचंय, जायचंय की नाही जायचंय? जायला हवं ग. हा थोडं ऊन उतरल्यावर जाऊया. तोपर्यंत आदित्य मेघनाला बाबांकडे घेऊन येईल ना. हो सगळ्यांचीच भेट होईल. ठीक आहे. बरं झालं आईने तुला फोन करून बोलवून घेतलं, नाही तर आईला एकटीला ऐकलं नसते बाबा. हो नाही त्या महाराजांबद्दल पेपर मध्ये असं काही लिहून येईल हे अनपेक्षित होतं त्यांना, त्याचा शॉक बसला. पण ठीक आहे, डॉक्टरांनी आता औषधं दिली आहेत, त्यांनी हायपर होता कामा नये हे मुख्य. हो त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं सतत. आपण कधी निघायचं? आदित्य मी एक दोन दिवस राहू इथेच. हो राहा ना बाय ऑल मीन्स. ते पण तुझे कपडे वगैरे ते आहेत ना इथे. अरे हो तू इथेच राहतेस नाही का, विसरलोच होतो. आधी घरी कळवते. करेक्ट. हॅलो. हॅलो माई, मेघना बोलते. कसे आहेत ग बाबा? बरे आता झोप लागली. हो ना. बरं आणि पेपर कसा गेला तुला? मनासारखा. चला छान. बरं माई विचारायचं होतं की मी जरा एक दोन दिवस राहू का हो इथेच, मै आईला जरा सपोर्ट मिळेल ना. इशा ग विचारतेस काय, राहा की खुशाल. आईलाही तुझाच आधार आहे. अगं पण मग अभ्यासाचं काय करशील, उद्या पेपर आहे ना, अभ्यास होईल का तिथे? नाही नाही होईल होईल, फक्त ना माझी पुस्तकं आणि ब्लू नोटबुक आणायला लागेल, मी येऊन जाईल त्यासाठी. बर. अगं कशाला, मी आणून देतो ना तुला. हा माई आदित्य म्हणतोय की तो आणून देईल म्हणून. नको तसलं काही करू नका. अगं मी आणि नाना संध्याकाळी बाबांना भेटायला येतोय, तेव्हा मीच घेऊन येईन ना पुस्तकं तुझी. हो 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 हो. हा उगीच कशाला कुणाला हेल्पाटा. हो हो चालेल चालेल माई, उलट हे बरंच झालं. फक्त ना मी माझ्या पुस्तकांची नावं विजयताईंना SMS करते. हा हो हो कर, मी येताना घेऊन येते. हो काळजी करू नकोस, तू आधी स्वतःची काळजी घे. हा हो माई घेते काळजी बाबांची. ठेव मम्मी. हो बर ठेव. अच्छा आधी स्वतःची काळजी घे, जागरणे चाललीत ना अभ्यासासाठी रोज. मेघना तू आराम कर, मी पण पडतो थोडा वेळ. तुला झोप आली आहे हे सांग ना. अगं बरं मला पण आली आहे. ठीक आहे ओके देन, गुड नाईट. गुड आफ्टरनून नाईट. येस गुड आफ्टरनून नाईट. चल आराम कर. हो तू पण. काय हो झोप नाही का लागली अजून? नाही पण लागेल. पण बरं वाटतंय ना आता? एकदम छान. मेघना कुठं आहेत? तिच्या खोलीत आहे. आणि जावई बापू? ते सुद्धा तिथेच आहेत. अहो म्हणजे ते ते दोघे एकत्र आहेत. अहो म्हणजे त्या दोघांच्यात नीट चाललंय सगळं.
अहो त्या त्या कॉपी प्रकरणामुळे मी तर भीतर संपूनच गेलो होतो. म्हटलं आता काय होत आहे काय नाही, पण 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 त्यांचं लक्ष आहे, त्यांचं लक्ष आहे आणि असंच असू द्या. बघत काय बसलाय, आनंद आहे आनंद, घ्या घ्या नाव घ्या नाव घ्या घ्या. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. कसे आहात बाबा? मी उत्तम आहे, छान. पण जावे बापू तुम्ही बाहेर का आलात? अबाबा म्हणजे तुम्ही कशाला आलात? आराम करा ना. नाही ठीक आहे बाबा, मी थांबतो इथेच थोडा वेळ तुमच्याजवळ. हां अहो अहो नको नको, तुम्ही जा ना खोलीत जाऊन आराम करा ना. पल्लव, साक्षी, मयू, चला दूध तयार आहे घ्या पटकन. पुरे झाला टीव्ही, या लवकर. कमाल आहे बघ ह्या मुलांची. मघाशीच सांगितलं होतं मी त्यांना 5 मिनिटं टीव्हीच्या समोरून उठायचं. साक्षी, पल्लव, थांब. पल्लव आहे की नाही जादू? चला आता दूध संपवायचं पण आपण. आणि दूध पिऊन झाल्यानंतर लगेच अंगणात खेळायला जायचंय, टीव्ही समोर बसायचं नाही. आजोबा आपण पार्कात जाऊया. अरे नाही आज ना, आम्ही मेघना काकूच्या घरी जातोय रे. पण तिचं घर यायचं ना. अरे म्हणजे तिच्या आईच्या घरी. हो एवढं पण कळत नाही मला. मी काय मुलगी आहे, अशा गोष्टी मुलींनाच कळतात. असं काही नसतं, तुला पण कळू शकत. शिकून घ्यायची इच्छा असायला पाहिजे ना. विजया हा डायलॉग तुझा ना. हे गरज मुलं म्हणजे ना कुटुंबाचा आरसा असतात बघ. त्यांचं बोलणं ऐकलं ना की त्यांचं आई बाबा कसं आहे ते लगेच कळत. पण तुम्ही मेघना काकूकडे का जाताय? अरे आम्ही पण येऊ. मेघना काकूच्या बाबांना बरं नाही ना, म्हणून आम्ही त्यांना बघायला चाललोय. मग मग आपण इथेच खेळूयात. चल आपण खेळायचं. अगं पूर्ण घाई करू नको. चल अहो चला आवरूया आपण, पण उशीर होईल. अगं तू SMS पाहिलास ना तिचा? हो हो वाचला मी. काय काय कसला SMS? काही नाही, आज ती आईकडेच राहणार आहे ना म्हणून. अच्छा म्हणजे मग आदित्य पण तिथेच राहणार असेल ना. अमित गब्बस हा काही बोलतो. अरे उद्या तिला पेपरला जायचंय ना म्हणून ती तिथे राहणार आहे. आणि तिला कुठली पुस्तकं पाहिजेत वगैरे त्याचा मेसेज आलाय मला. मी आणते पुस्तकांची पिशवी. हो चला माई तयार व्हा पटकन. हो मला वेळ नाही रे लागत. पण तू? अगं मी पण येतो ना. तुम्ही उगाच कुठे बस आणि रिक्षाने जात आहे? गाडी काढूया. तेवढाच जरा माझ्याही जीवाला विरंगुळा बाबाजींना भेटल्याचा. चला मग जय हो जय हो. चहा घ्या. थँक्यू. तुमच्यासाठी काही खायला करू का? नाही खरंच काही नकोय. तुम्ही बाबांकडे लक्ष द्या फक्त. हो मी बसतेच त्यांच्याजवळ.
ओके बाय, मी निघतो. निघतोस? निघायला हवं ना. हो मी बाबांना सांगून येतो. ओके देन बाय. पुन्हा निवांतपणे या. अजून जेवायला सुद्धा बोलवायचं राहिलंच आहे. इतका सोन्यासारखा जावई मिळालंय पण त्याचे लाड काही पुरवले नाही तो अजून. बर मी निघतो आता. बर किल्ली विसरलो मी बाईकची. बाय बाय. सॉरी 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 पण पाकिट पण विसरलो मी. आते मी आणते. थँक यू. यू आर मोस्ट वेलकम. चल बाय बाय. आदित्य चुकून वाजवलं. सॉरी 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 सॉरी. बाय 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 बाय. आदित्य शूज विसरलो पण नाही वाजवलं दार. तरी कळलं मला.
ओके आता 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 काय नाही, आता जातो मी नक्की. पण मी काय म्हणतो, दार लावूच नकोस ना. Bye.